पालकमंत्र्यांनी जे सभागृहामध्ये आरोप केलेत, मला असं वाटतं त्यांनी योग्य नाही. माहिती जर घेतली असती दोन हजार सोळा मध्ये विजया रहाटकर प्रकरणामध्ये वेगळा विदर्भची मागणी करण्यासाठी त्यांची सभा या ठिकाणी झाली आणि त्या सभेच्या विरोधात आंदोलन या ठिकाणी शिवसैनिकांनी केलं होतं. शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये अनेक शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल केले गेले होते. त्यामध्ये मलाही 14-15 दिवस मी जेलमध्ये होतो. आमच्या गाडीकरताही असतील त्या होत्या. माझ्याबरोबर साबी होता, पवन मटल होता, दीपक दातीर होते. अनेक लोक त्यामध्ये जेलमध्ये गेले होते. 15 दिवसाचा जेलचा सहवास त्या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये जे बॉम्बस्फोटचे आरोपी असतील त्या ठिकाणी जेलमध्ये सेंट्रल जेलमध्ये होते. आम्हाला तर माहिती पण नाही की कोण आरोपी काय कुठल्या संदर्भात आहे काय, आम्हाला काही कल्पना पण नाही. आणि ज्या राजकारणात येण्यापूर्वीपासून माझ्यावरती एक सुद्धा साधी एनसी सुद्धा दाखल नव्हती. ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झाले. बॉम्बस्फोटशी जे सलीम गुप्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं त्यांना तर 92-93 मध्ये अटक झाली असेल ना.
मग 2016 मध्ये मला ज्यावेळेस अटक झाली ते नाशिक सेंट्रल जेलमध्ये असतील ते, त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मी सुद्धा, मला सुद्धा अटक झाली होती, मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी असलो होतो. म्हणजे जे काही बेबनाव केला आहे, मॉर्फिंग जे केलेलं आहे, ते मला असं वाटतं चुकीचं आहे. त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे. गुन्हेगार जर जेलमध्ये असेल तर तो बाहेर आला कसा? देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी. तो पे रोलवरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो, जाऊ शकतो. अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल, अशा संदर्भात आमचं हे झालं असेल किंवा हे झालं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तो माहिती. आता या सगळ्या माझे संबंध नव्हते, कधी नाही, यापुढे नाही, या मागेही पण नाही. मी सेंट्रल जेलला गेलो होतो 14 दिवस. त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथे होते, त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे. त्या व्यतिरिक्त काही